शासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. 25 आणि 26 तारखेला राज्य आरोग्य सेवा गट क आणि ड च्या पदांसाठी भरती परीक्षा होणार होती. परीक्षा केंद्र लांब असल्याने बरेच विद्यार्थी आधीच केंद्रस्थळी पण पोहोचले होते. मात्र शासनाने ऐनवेळी परीक्षाच रद्द केली. शासनाच्या अशा भोंगळ कारभाराचा मानसिक आणि आर्थिक फटका मात्र विद्यार्थ्यांना बसला आहे. शासनाच्या या कृतीचा निषेध म्हणून विद्यार्थी संघटना डीन कार्यालयासमोर धरणे देणार आहे. नमस्कार. दिनांक 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबरला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या बाह्य स्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. 26 आणि 27 तारखेला 6200 जागा भरण्यासंदर्भात परीक्षा घेण्याच्या संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला होता. यामध्ये प्रामुख्याने गट क आणि ड या सर्व जागा म्हणजे नर्सेस असतील, टेक्निशियन्स असतील, क्लरिकल्स असतील, या सगळ्यांच्या जागा आहेत. आणि गट ड मध्ये सुद्धा प्रामुख्याने MPWs असतील किंवा तुमचे वॉर्ड बॉयज असतील, या सगळ्यांच्या ड्रायव्हर्स असतील, सगळ्यांच्या जागा भरण्यासाठीचे जे आरोग्य विभागाचे सेवा प्रवेश नियम आहे त्यामध्ये गट क आणि ड या जागा ज्या आपण थेट सरळ भरतीच्या असतात त्या परीक्षेनेच भराव्यात अशा पद्धतीचा उल्लेख सेवा प्रवेश नियमामध्ये आहे.